शिवाजी पार्कात रंगणार राजाचा प्रयोग कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील भाजपकडून जाणता राजा कार्यक्रमाचं आयोजन सहभागी असलेले सर्व कलावंत त्याची संपूर्ण टीम आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी आशिषजींचे मनापासून आभार मानतो की पुन्हा एकदा आपल्या सर्वांकरता जाणता राजाचे प्रयोग त्यांनी ठेवले एक अद्भुत अशा प्रकारचं महानाट्य आहे कितीही वेळा बघितलं तरी बघत राहावं अशा प्रकारचं हे महानाट्य आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी या महानाट्याच्या माध्यमातनं छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यावेळेचा महाराष्ट्र हा अक्षरशः या मंचावर जिवंत केला आहे त्यामुळे आपण शिवकालामध्ये जगतो आहोत असंच आपल्याला वाटतं एक एक प्रसंग एक एक वाक्य एक एक भावना ज्या प्रकारे या नाट्यामध्ये मांडण्यात आली आहे मला असं वाटतं की हे नाट्य पाहायला मिळणं ही एक पर्वणी आहे आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी बाजूला अंधकार होता आणि मोठे मोठे राजा आणि राजवाडे हे दुर्दैवाने आणि मजबुरीने मुघलांचे मंडलिक होत होते अशावेळी आई जिजाऊंच्या आशीर्वादानं छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली स्वराज्याची आणि देव देश आणि धर्माकरता स्वराज्याच्या निर्मितीकरता छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित करून त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची जी फौज उभारली त्या फौजेनं बलाढ्य असलेल्या आणि संख्येनं मोठ्या असलेल्या मुघलांना पराजित करून या भारतामध्ये पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आपण सगळे आज ज्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतो आहोत हे खरं पहिल्यांदा स्वातंत्र्य कोणी दिलं असेल तर ते महाराजांनी दिलं